आळंदीमध्ये वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, अक्षरशः वारकऱ्यांना खोलीत कोंडून पोलिसांनी मारहाण केली। वारीच्या आणि वारकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत शेकडो वर्ष वारीची परंपरा आहे, कधीच घटना घडली नाही। सध्या धर्मांध वातावरण महाराष्ट्रात सुरू आहे, जातीवादी घटना सुरू आहेत, आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी शिंदे फडणवीस सरकार आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळं कांड सुरू आहे। आळंदीमध्ये वारकऱ्यांना झालेला अमानुष लाठीचार्ज हा सरकारचा आशीर्वाद आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, आणि ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांना इशारा देऊ इच्छितो, तात्काळ मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जर माफी नाही मागितली तर आषाढीची शासकीय पूजा संभाजी ब्रिगेड मुख्यमंत्री महोदय तुमच्या हस्ते होऊ देणार नाही, कारण हा वारकऱ्यांवरचा हल्ला सगळ्या जाती धर्माच्या संत परंपरेवरचा आणि सगळ्यात महत्त्वाचं वारकरी संप्रदायावरचा हल्ला आहे। ही वारकऱ्यांच्या समता समानता बंधुतेची आणि भगव्या समानतेची ही जाणीवपूर्वक अवहेलना या सरकारच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कुठे आहेत पालकमंत्री, कुठे आहेत इतर सगळे जे हिंदुत्वाचा भुरका घालून चेले चपाटे बोलतात, कुठे आहे तो नागपूरचा शाळीग्राम नावाचा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा तो स्वतःला द ग्रेट हिंदुत्ववादी समजतो, अरे वारकऱ्यावर हल्ला झाला आता काय तुझी दातखिळी बसली काय? हे सगळे ते कोकणातले जे लिंबू टिंबू काही घाणेरडं बोलून महाराष्ट्राचं सामाजिक राजकीय वातावरण अस्थिर करण्याचं काम करतात, पण हे वारकऱ्यांवर हल्ला झाला हा तमाम वैष्णव्याच्या मेळावर झालेला हल्ला आहे, हा संत परंपरेवर झालेला हल्ला आहे, हा लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृत होता म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी माफी मागितली पाहिजे, अन्यथा संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही। विशालरावसाहेब पाटील, जळगाव जिल्ह्यातून, भडगाव तालुका, कोजरडे या गावातून एक छोटासा वारकरी म्हणजे छोटासा शिक्षण घेणारा वारकरी बोलतोय। आम्ही लोकमानस संस्थेचे विद्यार्थी आहेत, आमचे संस्थेचे विद्यार्थी आम्ही, आणि आमचं कारण एवढंच दोन, आम्हाला प्रस्थानला सोडा। आम्ही कोणाला काही न बोलता, कोणाला सुविधा न करता आणि कोणाला न हात उचलता यांनी आम्हाला हे प्रतिवर्षी सोडत असतात। यांचं अचानक ठरलंय ते सोडायचं आणि यांनी आम्हाला मारलंय कशा म्हणत होतं, हे प्रस्थानला न सोडावं त्यांना मारले कशामुळे, आणि आम्ही चार विद्यार्थी होतो आणि 20 पोलीस लोक होते, 20 शास्त्र अधिकारी पोलीस लोक होते, यांनी आम्हाला मारले आणि ते पण यांनी लोकांतात नाही मारले, आम्हाला एकांतात घेऊन गेले, म्हणजे एका जणाच्या घरात घेऊन यांनी आम्हाला लोकांनी मारले। बस आम्हाला कारण एवढं जे यांनी आज आमच्यावर हात उचलला, यांनी भविष्यात वारकऱ्यावर आम्ही जर न काही बोललो ते भविष्यात अजून इथून पुढचं काही वारकरी त्यांच्यावर सुद्धा आज असू शकतात। फक्त बस एवढी विनंती आहे, आम्हाला फक्त एवढी विनंती आहे, त्यांनी आम्हाला हात का उचलला आणि हात उचलून मारायचं कारण काय एवढं आम्हाला पाहिजे। दिंडी क्रमांक कुठले असतील?